मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलेखाताई आशुतोषला म्हणतात बापरे हे तर भयानक आहे अशांसाठी ही माणसं अशी गुन्हेगारीकडे बोलतात हे अजिबात चित्र चांगलं नाहीये आता तू त्याला मदत करतो हे ठीक आहे अशा माणसांना सुधारणं खूप महत्वाचं आहे तेव्हा त्याला योग्य मार्गावर आण असं सुलेखाताई आशूला म्हणत असतात तेव्हा आशू म्हणतो हो आई मला जेवढं शक्य होईल तेवढी मी त्याला मदत करणारच आहे सुलेखाताई त्याला विचारतात अरे अरुंधती कधी येणार आहे तेव्हा आशू म्हणतो की दोन दिवसात आता येईलच तेवढ्यातच आता विना तेथे येते आणि विचारते काय ग आई तुला सुनेची खूप आठवण येते वाटतं तेव्हा सुलेखा ताई म्हणतात हो आठवण तर येतेच पण मला माझ्या सुनेची वटपौर्णिमा अगदी पहिली दणक्यात साजरी करायची होती हा आशुतोष विचारतो आई तू हे कधीपासून करायला लागलीस त्यावरती सुलेखा ताई म्हणतात अरे मला पहिल्यापासून आहे हौस पण आता माझ्या जोडीला कुणी नव्हतं ना म्हणून आता अरुंधती आलीये तिची मी हौस करणार आणि स्वतःची हे हौस करून घेणार आणि अरुंधतीलाही आता सात जन्मत तूच नवरा म्हणून हवा तेथे तो आणि म्हणतो जर असं असेल ना तर आशु हा उद्या पूजा आणि उपवास करणार आहे कारण त्याला अरुंधती मला अरुंधतीच हवी आहे पण मी असा उपवास वगैरे काही करणार नाही तर आता अनिश विचारतो नितीन अंकल तुम्हाला कॉफी हवी आहे का तेव्हा नितीन म्हणतो की नाही मी घरूनच पिऊन आलो उद्या माझ्या घरी खूप मोठा कार्यक्रम आहे कारण वर्षाने त्या वटपौर्णिमेचा खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय आणि मला माहिती आहे वर्ष काय मला पुढे सात जन्म सोडणारच नाही तेव्हा विना म्हणते अरे मग चांगलंच आहे ना मग नाहीतर काही नवऱ्यांना पाहू लागतात तेव्हा नितीन विचारतोच का तू अनिरुद्धचं नाव का घेतलंस आता तेव्हा अनिरुद्धची बायको ही त्याच्यावर खूप प्रेम करते असं आता नितीन हा सांगत असतो त्यावरती विना म्हणते की हो तुम्ही अनिरुद्धचं बोलणं कधी मनावर घेत नाही ना म्हणून तुम्ही त्याला चुकीचं जज करता तुम्हाला माहिती आहे ना ती संजना आहे ना अनिरुद्धपासून पासून डिओर्स घेणार आहे ही गोष्ट त्याने अजून कुणालाच सांगितलेली नाही म्हणे तिचं कुठं बाहेर अफेअर चालू आहे तेव्हा हे तुला कुणी सांगितलं असं आशू विचारतो त्यावरती मला काल हे अनिरुद्धने सांगितलं काल त्याची बायको मला भेटली होती आणि ती अनिरुद्धचा अपमान करत होती अनिरुद्धही माझ्याबरोबर होता आम्ही असं पर्सनली कधी बोलत नाही प्रोफेशनलीच बोलतो पण काल त्याची बायको भेटल्यामुळे तो विषय निघाला आणि मग त्याने मला सगळं सत्य सांगितल्याचं विणा म्हणते त्यानंतर आता विना तेथून जाते त्यामुळे नितीन म्हणतो हा अनिरुद्ध ना खूप घाणेरडा आहे आता संजनापासून डिवोर्स कुणाला हवा आहे त्यालाच हवा आहे संजनाला त्याच्यापासून नको आहे डिवोर्स पण हा माणूस ना आता विनासमोर त्या संजनाचं घाणेरड चित्र जेव्हा उभे करेल तेव्हा तिला सिंपती वाटेल ना आशू मला हे काही वेगळंच वाटतंय असं म्हणून नितीन हा आशूचे डोळे उघडण्याचा आता प्रयत्न करतो तेव्हा आशू म्हणतो आपण पाहूयात पुढे काय करायचं ते असं म्हणून आता तो आणि नितीन ऑफिसला निघून जातात इकडे संजना ही आवरत असते तेव्हा अनिरुद्ध तिथे येतो आणि तिला विचारतो तुझं आवरून झालं असेल तर बाजूला हो म्हणून आता तो आरशासमोर जाऊन उभा राहतो आणि स्वतःला खूप वेळ निहाळत असतो आता ते पाहून संजना म्हणते आजकाल तू जास्तच नटतोस रे मी जेव्हा कामाला जात नव्हता तेव्हा पारूजं थोबाड घेऊन दिवसभर बसायचास आता आंघोळीनंतरही तू परफ्यूमची आंघोळ करतोस तेव्हा तुला काही प्रॉब्लेम असं अनिरुद्ध म्हणतो त्यावरती आता संजना विचारते काल रात्री तू कुठे गेला होतास रे आणि मला वाटलं तू इथे आई आपांजवळ आहेस म्हणून मी पण रिलॅक्स्ड होते पण घरातील सर्वांना विचारलं पण आता तू कुठे गेला हे आम्हाला माहीतच नव्हतं अनिरुद्ध विचारतो तुला काय करायचं आहे मी कुठेही जाऊ तेव्हा संजना म्हणते काल रात्री मी ऑफिसमध्ये काम करत होतो तेव्हा संजना म्हणते हे जास्त दिवसांचं नाही आहे विनाला प्रकारे तू फसवतोस म्हणून असं दिसतंय की तुझं पितळ लवकरच उघड पडणार आहे त्यावरती आता अनिरुद्ध म्हणतो तुला काय करायचं ते कर अगोदर अरुंधतीला मी मी समजलो मग तुला समजलो आता विनाला समजेल बाकी काय होणार आहे आणि आता तुझ्या काल्पनिक कथा तू रंगवत बसतोपर्यंत मी माझी स्वप्न पूर्ण करून घेतो म्हणून आता तो बॅग उचलून निघालेला असतो आता मोबाईल म्हणून अनिरुद्ध पाहतो तर आशुतोष आलेला असतो तेव्हा तो खूप जोरात ओरडतो की हा आशुतोष स्वतःला समजतो तरी काय आता मी त्याच्याकडे बघतोच त्याला त्याची लायकी दाखवण्याची वेळ आली असं म्हणून अनिरुद्ध रागातच ऑफिसला जातो तर संजना आता त्याच्याकडे पाहतच राहते एकटीच बाहेर बसलेली असते तिने काहीतरी वाळत घातलेलं असतं तेवढ्यातच आता यश तेथे येतो आणि किती ऊन आहे असं म्हणून तिला छत्री देतो तेव्हा कांचन म्हणते अरियाची काय गरज आहे तेव्हा एवढ्या उन्हात काम करायची काय गरज आहे असं यश विचारतो तेव्हा घरात कुणीच नाही अभि नाही अनगा नाही अरुंधती नाही आणि कुणीच नाही मग मा गप्पा मारायला तरी कोण आहे माझ्याबरोबर त्यावरती यश म्हणतो की आता मी आलो आहे ना माझ्याबरोबर गप्पा मार तुझा एकटेपणा माझ्याबरोबर गप्पा मारण्याने नक्कीच जाईल कांचन म्हणते हो नक्कीच जाईल पण आता मी तुझ्या लग्नाची घाई केली त्यामुळे तू मला माफ कर यश म्हणतो आजी मी तुला सांग आज एक सांगतो मला लग्नाची अजिबात घाई नाहीये आणि माझा एकटेपणा दूर करायला तू आहे ना माझ्या बरोबर तू माझ्याशी गप्पा मार मला गोष्टी सांग लहानपणीच्या आठवणी हो सांग मग मला काहीच होणार नाही मी त्या आठवणींमध्ये रमेल नक्की परती कांचन म्हणते आपण दोघेही एकमेकांबरोबर आता गप्पा मारू म्हणजे एकटेपणा दूर होईल असं म्हणून आता ती म्हणते मी माझ्या नात आत्वाची उदे दृष्ट काढणार आहे कारण माझा हा नातू खूप गुणाचा आहे तर आता यश हा कॉफी आणण्यासाठी आतमध्ये जात तर दुसरीकडे आता आशुतोष हा कानात कॉड घालून गाणं ऐकत असतो तर नितीन आणि विना हे दोघेही त्याच्याबरोबर बोलत असतात पण त्याचं लक्ष नसतं तो गालातल्या गालात हसत असतो तेव्हा आता आशू तू काय करतोस असं विना विचारते तरीही आशूचं लक्ष नसतं नितीन हा ती कॉडच काढून ठेवतो तर अरुंधतीचं गाणं आशुतोष हा ऐकत असतो ते पाहून हे दोघेही म्हणतात आशु आशुतोष तू किती रोमॅन्ट आहे अरुंद तिला एवढं मिस करतो की तू तिची गाणी ऐकतोस तेव्हा आशु लगेच वेगळं काहीतरी उत्तर देऊ लागतो आता आणि नितीन हे दोघेही त्याला खूप चिडवू लागतात तेवढ्यातच ते आता अनिरुद्ध येतो तो तो आल्याबरोबर म्हणतो की आशुतोष तुला कुणी अधिकार दिला माझ्या कंपनीचे बाबतीत एवढा मोठा निर्णय घेण्याचा परंतु त्या मोठ्या क्लायंटचे कॉन्ट्रॅक्ट का रद्द करून टाकले तेव्हा हे ऐकताच आता इकडे विनाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ती आता आशूला जा विचारू लागते आशू मला नवीन विचारता तू एवढा मोठा निर्णय का घेतलास तेव्हा आशू म्हणतो माझं ऐकून घ्या तर अनिरुद्ध आता ऐकायला तयार नसतो तो म्हणतो की माझी कंपनी आहे डिसिजन मी घेणार तू कोण रे घेणारा असं म्हणून तो आशूला आता खूप काही बीही बोलू लागतो ते पाहून नितीन म्हणतो कंपनी तुझी नाही गप्पा बस अनिरुद्ध म्हणतो कंपनी पण माझी आहे शहा तू गप्प बसायचं असं म्हणून तो, तो नितीनचाही अपमान करतो दोघांमध्ये खूप वाद होऊ लागतात ते पाहून आशू त्यांना अडवतो तर दुसरीकडे कांचन डोक्याला हात लावून बसलेली असते कोणती साडी नेसावी हा तिला प्रश्न पडलेला असतो तेवढ्यातच आता आप्पा तेथे येतात तिला ते म्हणतात की काय गं चाललंय तुझं तेव्हा कोणती साडी नेसावी हेच कळत नाही तेव्हा आप्पा म्हणतात तू कोणतीही साडी नेस तुझ्यावर सगळ्याच खुलून दिसतात पण आता सात जन्म मलाच नको मागू तू कारण आता सात जन्मामधला हा शेवटचा जन्म असेल ना खरंच खूप चांगलं होईल दुसरं कोणीतरी शोध ग पुढच्या जन्मामध्ये असं म्हणून आता ते तिची गंमत करू लागते कांचन आता रुसून बसते आणि म्हणते तुम्हाला पुढचे सात जन्म मी नको का आप्पा डोक्याला हात लावत म्हणतात अगं ह्याच तू एवढा त्रास दिलाय तर पुढचे जन्म नकोच आहे तुम्हाला त्यानंतर कांचन लाडात येते आणि विचारते काय हो आज मी कोणत्या रंगाची साडी नेसू सांगा ना आप्पा म्हणतात की तुला जी नेसायची असेल ना ती नेस असं म्हणून आप्पा हे झोपून घेतात तर कांचन अंगावर एक साडी टाकते आणि म्हणते हीच नेसते आज असं म्हणून ती आप्पांकडे पाहते दुसरीकडे आता सुलेखताई आशू आणि नितीनला म्हणत असतात पटकन जेवायला चल तेव्हा ते दोघे दोघेही म्हणतात की नाही विना येऊ देत मग जेऊ तेव्हा आता सुलेखा ताई म्हणतात तुम्ही दोघे काम करत आहात ना जेवण करून घ्या मी विनासाठी थांबते आशूला नितीन म्हणतो की तू विनाची एवढी काळजी करू नको तिचा आहे ना तो पर्सनल सेक्रेटरी तिच्याबरोबर नक्कीच जेवून येईल आणि त्या अनिरुद्धची काही एवढी लायकी आहे का असं आता नितीन बोलत असतो तेवढ्यातच विना तेथे येते आणि अनिरुद्धची लायकी काढण्या इतपत काय झालं असं नितीनला विचारते नितीन आणि आशू काहीच बोलत नाही तर सुलेखा ताई तो विषय टाळून विनाला म्हणतात की जेवायला चल विना म्हणते आई अगो मी जेवण करून आले अनिरुद्ध बरोबर आणि आशुला म्हणते की आशू तू खरंच एकदा मला विश्वासात घ्यायला हवं होतं आणि सगळं सत्य सांगायला हवं होतं अरे एवढा मोठा कंपनीचा लॉस झाला असता बरं झालं अनिरुद्धने मार्ग शोधलाय नितीन विचारतो आता कोणता मार्ग आहे तेव्हा आता विना म्हणते तुम्हाला सांगण्यापेक्षा काम झाल्यावरच मी तुम्हाला सांगेल कारण काम होण्या अगोदर अशा गोष्टी सांगायच्या नसतात मित्रांनो पुढील भागामध्ये संजना आता घरातील सर्वांना स्पष्टपणे सांगते मी वटपौर्णिमेचा उपवास आता पकडणार नाही कारण अनिरुद्ध त्या लायकीचा नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब